बोला आर्किमिडीज बाबा, बुडणार की तरंगणार. तुम्ही कधी लाकडाचा तुकडा पाण्यावर तरंगताना पाहिलाय? त्याला पाण्यात बुडवायचा कितीही प्रयत्न केला तरी तो पुन्हा पाण्यावर तरंगायला लागतो. पण लोखंडाचा हा तुकडा पाण्यात टाकला तर? अरे हा तर बुडला की, असं का? एकाच आकार मानाचे तीन मोठे घन, इंग्रजीत ज्याला क्यूब म्हणतात, ते आहेत. एकात पाण्याचे कण आहेत, दुसऱ्यात लाकडाचे कण आहेत आणि तिसऱ्यात लोखंडाचे कण. या तीनही पदार्थांच्या कणांचं वस्तुमान कमी जास्त असतं आणि जर समान आकारमान असलेले हे तिन्ही घन बघितले तर या प्रत्येक घनामध्ये त्या त्या वस्तूच्या कणांचं प्रमाण कमी जास्त असतं. म्हणूनच समान आकाराच्या या तिन्ही वस्तूंचं वस्तुमान खूप वेगवेगळं असतं, त्यांचं वजन वेगवेगळं असतं. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या वस्तूंची घनता देखील वेगवेगळी असते. जर त्यांचं वजन केलं तर आपल्याला दिसेल की पाणी आणि लाकडाचं आकारमान सारखं असलं तरी पाण्याची घनता जास्त आहे, म्हणून लाकडाच्या या क्यूबचं वजन पाण्याच्या क्यूबपेक्षा कमी आहे. याच प्रकारे लोखंडाच्या क्यूबचं वजन पाण्याच्या क्यूबपेक्षा जास्त आहे. जर पाण्यात लाकूड टाकलं तर ते तरंगत, याचा अर्थ लाकडाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. पण लोखंड पाण्यात टाकलं तर ते बुडतं, याचा अर्थ काय? बरोबर, लोखंडाची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे. चला आता हे बघूया, तेल पाण्यावर तरंगतं की बुडतं? मग तेलाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे की जास्त? प्लास्टिकची घनता पाण्यापेक्षा कमी आहे की जास्त? आलं का लक्षात? हा, पण आता या कोड्याचं उत्तर दिलं तर मानलं, लोखंड पाण्यात बुडतं. पण लोखंडाने बनलेलं जहाज पाण्यात कसं बुडत नाही? सांगा सांगा, बोला आर्किमिडीज बाबा, जरा या गोष्टीवर प्रकाश टाका.